तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, शिष्टमंडळ जालन्यामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते आणि अगदी थोड्याच वेळात आता लक्ष्मण हाके यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. शिष्टमंडळ सध्या जालन्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि हा ताफा काही वेळापूर्वी निघालेला होता तो सध्या जालन्यामध्ये दाखल झाल्याचं समजतंय. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ सध्या जालन्यामध्ये पोहोचलेलं आहे. आज वडीगोद्री इथे उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यासोबत आज शिष्टमंडळाचे नेते आणि हे मंत्री सविस्तर चर्चा करणार आहेत. सध्या शिष्टमंडळ जालन्यामध्ये दाखल झालेलं आहे. वडीगोद्री या गावामध्ये शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. अगदी थोड्याच वेळात आता लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांच्या 2 मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि उर्वरित 2 मागण्यांचा विचार केला जाईल का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तसंच शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आपली पुढील भूमिका ठरवू असं सुद्धा साम टीव्हीशी बातचीत करताना लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय.